तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत खुसखुशीत असे घरीच दळलेल्या मुगडाळीच्या पिठाचे लाडू. या मुगडाळीचं पीठ घरी बनवण्यासाठी मी काय केलं माहिती का, आपली घरची जी मुगडाळ असते ना ती स्वच्छ कापडाने पुसून घेतली आणि त्याचं मिक्सरमध्ये जाडसर पीठ दळून घेतलं. आणि हे पीठ मी 3 वाट्या घेतलंय. हे पीठ आधी कोरडंच आपल्याला खमंग भाजून घ्यायचंय आणि नंतर त्याच्यामध्ये 1/2 वाटी तूप घालायचंय. आणि तूप घातल्यावर सगळं मिक्स करून याला अजून आपल्याला भाजायचंय. तर साधारण 1 वाटीपर्यंत तूप आपल्याला लागतं. 3 वाट्या पीठ आहे आपलं, त्याच्यासाठी 1 वाटी तूप मी घातलंय. तर तूप तुम्ही थोडंसं आणखी जास्तही घालू शकता, पण व्हिडिओमध्ये दिसतंय ना तसं ते मिश्रण दिसायला पाहिजे. जास्तीत जास्त 1/4 वाटीपर्यंत तूप तुम्ही घालू शकता. आणि तूप बेतानीच घालायचं, कारण हळूहळू ते तूप सुटत जातं आणि मिश्रण एकजीव होतं. त्यामुळे नंतर जर मिश्रण पातळ झालं तर लाडू हसतात, लाडू वळले जात नाहीत, ते खाली बसतात. त्यामुळे तूप बेतानी घाला. व्हिडिओत दिसतंय तेवढं पातळ ते मिश्रण झालं पाहिजे. याच्यामध्ये दुधासाठी मिळतो तो 1 चमचा केशर मसाला घाला किंवा वेलची पावडर घाला आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घाला आणि खमंग भाजून घ्या. हे भाजायचं काम जरा पेशन्सचं आहे, त्यामुळे 1/2 तास लागू शकतो. आता ह्याच्यामध्ये मी 2.5 वाट्या पिठी साखर घातली आहे. पिठी साखर तुम्ही 3 वाट्या सुद्धा घालू शकता, तुम्हाला कितपत गोड आवडते त्या प्रमाणात तुम्ही पिठी साखर घाला. पिठी साखर घातल्यावर मिश्रण एकजीव करून घ्या आणि गॅस बंद करायचा. आणि मिश्रण कोमट झालं की हाताने परत एकदा छान एकजीव करून घ्यायचं आणि कोमट असतानाच ह्याचे छान लाडू वळून घ्यायचे. मस्त खुसखुशीत आणि दाणेदार लाडू तयार होतात आणि हे मुगाचे असल्यामुळे छान पौष्टिक पण आहेत आणि तुम्हाला आवडत असल्यास ह्याच्यामध्ये तुम्ही मेदाणे सुद्धा घालू शकता. तर या दिवाळीला ज्यांना हरभरा डाळ चालत नाही अशांसाठी हे मुगाचे लाडू जरूर करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.